चांदूर बाजार तालुक्यात येत असलेल्या बोदड गावामध्ये बुधवारच्या रात्री शॉर्ट सर्किटमुळे अचानक आग लागली. आग एवढी भीषण होती की त्या आगीत घरातील कापसाची राख झाली. सुदैवाने यामध्ये जीवितहानी झाली नाही. गावकऱ्यांनी धाव घेऊन मदत केली त्यामुळे पुढील अनर्थ टळला. परंतु या आगीमध्ये कापूस उत्पादक शेतकऱ्याचं अतोनात नुकसान झालं आहे. चांदूर बाजार तालुक्यातील बोदड येथे राहणाऱ्या गजाननराव चौधरी यांच्या घरातील कापसाच्या गंजीला शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. मध्यरात्री अचानक शॉर्ट सर्किट झालं त्यामुळे कापसाची पूर्ण राख झाली. यामध्ये घरातील गहू व कापूर इतर देखील साहित्य आगीच्या भक्षस्थानी पडलं. गावातील नागरिक रात्री धावून आले व त्यांनी आगीवर नियंत्रण करण्यात मदत केली. सुदैवाने यामध्ये कुठलीही जीवितहानी झाली नाही. परंतु एक वाजता शॉर्ट सर्किट झाल्यामुळे आग लागली अशी चर्चा नागरिकांमध्ये सुरू होती. या आगीमुळे गजाननराव चौधरी यांचं लाखो रुपयांचं नुकसान झालं आहे. शासनाकडून आर्थिक मदत मिळावी अशी मागणी नागरिक व गजानन चौधरी यांनी केली आहे. मी गजानन रामकृष्ण चौधरी, मुक्काम बोदळ, पोट कारंजा बैराम, तालुका चांदूर बाजार, जिल्हा अमरावती. माझ्या घरी 165 क्विंटल कापूस होता. रात्री जवळपास 2:30 ते 3 दरम्यान शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. या आगीत घरचा जो कापूस होता तो जवळपास 105 क्विंटल जळून खाक झाला. त्याच्यामध्ये घरातील सामग्री धान्य होतं जवळपास 9 क्विंटल आणि घरातल्या ज्या वस्तू होत्या ह्या पूर्ण जळून खाक झाल्या. याच्यात काय झालं का, भाव नसल्यामुळं मी माझा कापूस विकलेला नव्हता. असं वाटत होतं की भाव वाढन त्यानुसार मी विक्री करू. योगायोगानं त्या शॉर्ट सर्किटमुळं जी आग लागली त्याच्यात माझं हे सगळं नुकसान झालेलं आहे. गेल्या कित्येक दिवसांपासून कापसाला योग्य भाव नसल्यामुळे घरामध्येच कापूस भरून ठेवलेला होता. तो आगीमध्ये जळून खाक झाला आहे. कर्जाचं डोंगर डोक्यावर असताना आता करावं तरी काय असा मोठा प्रश्न चौधरी यांना पडला आहे.